आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ तालुक्यात भाजीपाल्याचे दर पडले, शेतकरी आला आर्थिक अडचणीत, बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ कमी. शिरोळ तालुक्यातील शेतकरी भाजीपाल्याचा दर पडल्यामुळे आर्थिक संकटात सापडला आहे. पडणारा पाऊस, नद्यांना आलेलं पाणी, पिकाचं नुकसान, यातच आणखी शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे, तो भाजीपाल्याच्या दराचा. आज शिरोळच्या बाजारात भाजीपाल्याचे दर घसरले आणि ग्राहकही नव्हताच. हिरवी मिरची 30 रुपये किलो, कोथिंबीर 5 रुपये पेंडी, दुधी 20 रुपये किलो, टोमॅटो 10 रुपये तर कांदा अगदीच निचंकी 7 रुपये किलोने विकला गेला. विक्रेते म्हणाले, भाजीपाल्याचे दर पडलेत, पावसाचा मारा सुरू आहे, त्यामुळे विक्रीही करता येत नाही आणि ग्राहकही नाहीत. शेतकऱ्यांचं नुकसान तर आहेच, पण आमच्या पोटापाण्याचाही प्रश्न आहे. शिरोळच्या भाजीपाला विक्रेत्यांना ग्राहकांची आवश्यकता आहे आणि शेतकऱ्यांना चांगल्या दराची. महानकर न्यूज साठी कॅमेरामन मोहन जमादार सह ऋषिकेश बावचे. आज या शिरोळच्या बाजारपेठेमध्ये तुम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांचा जो माल घेऊन बसलेला आहे भाजीपाला, आज कशा पद्धतीने या ठिकाणी शेतकरी भाजीपाला घेऊन आला आहे? काय तुटवडा पडायला आहे? काय पाहिजे तसं जास्त मिळालं आहे? पावसाळ्यामध्ये त्याचे कसे दर आहेत आणि ग्राहक त्याला आहे काय? ग्राहक नाही, बेल ढासळलेली आहे. आज कोबीचे दर काय त्या ठिकाणी? कोबी आता जे 20 रुपये किलो आहे. आज लसूण सुद्धा या ठिकाणी तुमच्याकडे दिसतोय. लसूण 30 रुपये किलो आहे. बाजारामध्ये आज दुधी भोपळा दिसतोय, कांदा दिसतोय, हिरवी मिरची आहे. मिरची 30 रुपये किलो आहे. कांद्याचे दर कसे आहेत सध्या? कांदा आता सध्या 16, 18, 15. टोमॅटोचे दर आजही गडगडलेले आहेत. होय, 10 रुपये किलो, 15 रुपये किलो आहे. नाशवंत माल असल्या कारणामुळे फार दिवस तो टिकत पण नाही टिकत, आणि तुम्हाला व्यापाऱ्यांच्याकडे तो या ठिकाणी येऊन पडलेला असतोय. शेतकऱ्यांच्याकडून घेता येईल, डायरेक्ट मार्केटमधून आणताय? डायरेक्ट सौद्यातून आणतोय. मग सौद्यातून माल आणत असताना आज तुमच्याकडे ग्राहकच दिसत नाही या ठिकाणी? ग्राहकच. मग त्यामुळे तुमचाही मंदीचा दिवस म्हणाल का? नाही, होय मंदी आहे. म्हणजे भाजीपाल्याचे सगळे दर आता पडलेले आहेत आणि त्यामुळं ग्राहक सुद्धा न्यायला येणार आहे. दर पडून सुद्धा ग्राहक नाही आहे. म्हणजे तुमच्या व्यापाऱ्याची या ठिकाणी गोची वाढलेली आहे असंच म्हणायला लागेल.